की जो निर्णय करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत त्याच्या मागची पार्श्वभूमी थोडंफार सांगणं आवश्यक आहे असं मला वाटतं। या ठिकाणी रामराजे साहेब असतील, रघुनाथराजे असतील, मी स्वतः असेल। खऱ्या अर्थाने आमचं राजकारण चालू झालं ते अपक्ष या नात्याने राजकारण चालू झालं आणि अपक्ष या नात्यानेच रामराजे नगराध्यक्ष झाले। अपक्ष म्हणूनच मी फलटण पंचायत समितीचा सभापती झालो आणि तिथून अपक्ष म्हणूनच राजकारणाला सुरुवात झाली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर 2001 साली स्थापना झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मध्ये आदरणीय पवार साहेबांच्या बरोबर जाण्याचा निर्णय त्या ठिकाणी झाला। किंबहुना काँग्रेस एसच्या माध्यमातून रामराजे साहेब पवार साहेबांच्या बरोबरच काम करत होते आणि त्यामुळे साहजिकच आदरणीय पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करण्याचा निर्णय घेतल्यावरती त्या निर्णयामध्ये आपण सर्वजण मुंबईला त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी उपस्थित राहिलो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपण प्रवेश केला। त्यानंतरच्या काळामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे की सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आणि सातत्याने सातारा जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आमदार आताच गेल्या 7 वर्षापूर्वी म्हणायची वेळ येते कारण 7 वर्ष झाली जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या। 5 वर्षापूर्वी वास्तविक त्या निवडणुका होणं अपेक्षित होतं। 2 वर्ष झाली तरी अजून निवडणुकांचा त्या ठिकाणी पत्ता नाही, त्यामुळे असं म्हणायची 7-7.5 वर्षापूर्वी ज्यावेळेला पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या आपल्या सर्वांना माहिती आहे की त्या निवडणुकांमध्ये 10 च्या 10 तालुक्यांमधले 10 च्या 10 सभापती हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदेमध्ये काम करण्याचा सुद्धा योग त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळेच आला हे या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो। आणि त्यामुळेच ज्यावेळेला काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच 2 भाग झाले आणि आपल्या सर्वांनाच अत्यंत दुःख झालं, आपण सर्वच त्या ठिकाणी हळहळलो की असं जे घडायला नको होतं ते घडलं। त्या ठिकाणी रामराजे साहेबांनी तालुक्याच्या हिताचा आणि तालुक्यातील घातलेली विकास कामं व्हावीत असा दृष्टिकोन ठेवून त्या ठिकाणी जो काही निर्णय केला आणि आदरणीय अजितदादांसमवेत जाण्याचा तो निर्णय हो, परंतु त्यानंतर आपण पाहिलं की महायुतीमध्ये गेल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी अनेक अडीअडचणी आपल्या सर्वांनाच सामोरे आल्या, संघर्ष करावा लागला। स्थानिक पातळीवरती आपण आपला संघर्ष आपल्या परीने तो करत असतो, परंतु अगदी स्पष्ट बोलायचं झालं तर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्या ठिकाणी आपल्या तालुक्यास हस्तक्षेप करून आपले कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी फोडण्याचा विविध आमिष दाखवायची, राज्य पातळीवरची पदं देण्याची आमिष दाखवायची आणि त्या ठिकाणी तालुक्यातील आपलं असणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं म्हणा आपल्या गटाचं म्हणा राजकारण अस्थिर करण्याचा जो प्रयत्न केलाय आणि त्यामुळं कुठंतरी त्या ठिकाणी संपूर्ण तालुक्यामधील आपल्या कार्यकर्त्यांचं खच्चीकरण जे काही करण्याचं काम चालू होतं ते कुठंतरी थांबवण्याची गरज होती आणि त्यामुळंच ज्या ठिकाणी आपलं मन होतं अगदी स्पष्ट सांगायचं तर शरीराने आपण एका बाजूला होतो आणि मनाने एका बाजूला होतो हे सगळं तुम्हाला माहिती आहे आणि त्यामुळे जिथं मन होतं तिथंच जाण्याशिवाय पर्याय नाही आणि त्यामुळे हा निर्णय घेतला म्हणजे स्वगृही जायचाच निर्णय आहे, काही कुठं दुसरीकडे आपण जात नाही, हा पूर्णपणे स्वगृही जायचा निर्णय आहे आणि तुमच्या सर्वांच्या समवेत तुमच्या सर्वांशी चर्चा करून आणि त्या चर्चेमध्ये या ठिकाणी खरं आदरणीय पवार साहेबांना मी सांगू इच्छितो की हा निर्णय आम्ही घ्यायच्याऐवजी हा कार्यकर्त्यांनी घेतलेला निर्णय आहे। जी काही राजकीय परिस्थिती आजूबाजूला चाललेली आहे, जे काही आपल्या सर्वांना भोगावं लागतंय आणि त्यामुळे हा घेतलेला निर्णय आमच्या असंख्य भगिनी असतील
त्यांनी घेतलेला निर्णय आमचे असंख्य छोट्या कार्यकर्त्यापासून मोठ्या कार्यकर्त्यांपासून आमचे सर्व पदाधिकारी यांनी हा घेतलेला निर्णय आणि त्या निर्णयाच्या बरोबर त्यांचा आदर करून आज आपण सर्वजण या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय पवार साहेबांच्या बरोबर जायचा निर्णय घेतोय आणि त्या निर्णयाला तुमचा सर्वांची मान्यता आणि होकार असेल असं मी ग्राह्य धरतोय। आणि आपण हा निर्णय हा घेतलेलाच आहे असं गृहीत धरून या ठिकाणी मी फार प्रास्ताविक लांबू इच्छित नाही, परंतु मला आपल्याला काही गोष्टी जरूर सांगायच्या। या ठिकाणी आदरणीय पवार साहेब, आदरणीय विजयदादा आहेत आणि यांच्याकडे पाहिल्यानंतर आमच्या सारख्यांना सुद्धा, आता मी स्वतःला तरुण म्हणत नाही कारण मी साठी ओलांडली आहे, परंतु तरुणांना लाजवेल अशा प्रकारचं त्यांचं आजही काम आहे आपल्याला विसरता येणार, एवढ्या तडफेनी काम आहे। आणि हीच तडफ लक्षात घेऊन आपल्या सर्वांची जी स्फूर्ती आहे, ती स्फूर्ती कोण आहे? आदरणीय पवार साहेब आहे, आदरणीय विजयदादा आहे, आणि यांच्यामुळेच खऱ्या अर्थाने या ठिकाणी कोणाला चिन्ह माहिती तरी होतं का? निवडणूक लागली आणि अचानक तुतारी मिळाली, माहितीही नव्हतं चिन्ह, पण हे कशामुळे घडलं त्याची जादू मागं बसलेली, हे तुम्ही लक्षात घेण्याची आवश्यकता। किती वेळ लागला तुतारी चिन्ह सर्वसामान्यांपर्यंत जाण्यासाठी, किती वेळ लागला? आणि ही सगळी जादू हा 86 वर्षाचा तरुण घडवतो एवढं लक्षात ठेवा। आणि त्याच तडफेनी या ठिकाणी येणारी कुठलीही निवडणूक असेल, येणारी आता विधानसभेचीच निवडणूक आहे, कुठल्याही प्रकारचे त्या ठिकाणी विविध त्या ठिकाणी आपल्याला आमिष दाखवली जाणार आहेत, साम दाम दंडभेद सगळं वापरा असं त्यांचे दिल्लीतले वरिष्ठ नेते सांगतात, म्हणजे काय त्यांनी ठेवायचंच नाही असं ठरवलंय। जर आपल्याला आपली अस्मिता आणि स्वाभिमान राखायचा असेल तर त्यांनी साम दाम दंड भेद काही करू द्या। हा सातारा जिल्हा आहे, ताट मानेने जगणारा माणूस आहे आणि या सातारा जिल्ह्याने दिल्लीवरती आधी राज्य केलंय, त्यांनी आम्हाला साम दाम दंड भेद काय वापरायचं ते वापरा। इथला माणूस तुम्हाला कधी नमणार नाही, तो ताट मानेनेच उभं राहणार आणि ताट मानेने उभं राहण्याकरताच आपला निर्णय होतोय लक्षात। कुचंबणा इथं आमची होते, कुचंबणा आमच्या नेत्यांची सुद्धा त्या ठिकाणी वरती होती, कोणी काही बोललं तरी आपल्याला सहन करावं लागतंय। तुम्हालाही कल्पना आहे, तुम्ही आता सोशल मीडिया आहे, टीव्हीवरती पाहताय, सर्व स्त्रोत आहे, कोणाची त्यांनी ठेवायचं ठेवलंय? कोणीतरी एकाने बोलायचं त्याच्यावर कोण काही त्याला बोलत नाही। दादा सुद्धा आमचे नेते, त्यांच्यावरती कशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप होत आहेत, कशा प्रकारे त्यांच्यावरती विकारी टीका होती हे आपण जाणतो, मग त्यांची तिथं कुचंबणा तर आमची परिस्थिती इथं काय? स्थानिक पातळीवर आमचं आम्ही सांभाळायला खंबीर आहोत, पण तुमचे वरिष्ठ नेते सातत्याने या ठिकाणी वेगळ्या प्रकारचं राजकारण करू पाहत असतील तर त्यांना त्या ठिकाणी थांबवावं लागणार आहे, अन्यथा हा आपल्याला पुरोगामी महाराष्ट्र आणि हा पुरोगामी महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम कुणी केलं असेल सातारा जिल्ह्याने केले, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी केले, स्वर्गीय मालोजी राजांनी केले हे आपण सर्वजण जाणतो। हा महाराष्ट्र एका विशिष्ट दिशेने नेण्याचं काम ज्यांनी केले त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे जायचे का जायचं नाही हा खरा विषय आहे, तेवढ्यापुरतं बघायचंय। आपल्याला पुढचं बघावं लागणार आहे आणि पुढचं जर बघायचं असेल तर आज ह्या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला सुद्धा आदरणीय पवार साहेबांच्या शिवाय पर्याय नाही। आज पवार साहेब तुम्हाला दिशा दाखवण्याचं काम करतायत, त्यांना काय त्यातून मिळवायचंय? आपल्याला फक्त दिशा दाखवून हा महाराष्ट्र चांगल्या हातामध्ये जावा एवढीच त्यांची भावना आहे, ह्याच्यापेक्षा दुसरी काय भावना? आणि ती भावना लक्षात घेऊन आपण ताकदीने निर्णय झालेला आहे, निर्णय केलेला आहे, आदरणीय पवार साहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहण्याची भूमिका आपण सर्वांनी घ्यावी एवढीच विनंती करेन। निवडणूक येईल त्यावेळेला बरंच काही बोलता येईल, जाता जाता फक्त एकच सांगतो, आज विस्तृत बोलत नाही, परंतु खऱ्या अर्थाने निर्णय घेत असताना त्या ठिकाणी फलटण तालुक्याचा, खंडाळा तालुक्याचा, माळशिरस तालुक्याचा पाण्याच्या प्रश्नासंबंधाने सुद्धा
जो काही माजी खासदारांनी निर्णय करण्याचा प्रयत्न केलाय आणि कुठे कुठे पाणी दुसरीकडे देण्याचा प्रयत्न केलाय, इतर काही नेते आणखी पाणी वळवण्याचा प्रयत्न करतायत, ह्या सगळ्याला सुद्धा आळा घालण्यासाठी आपण आजचा निर्णय करत आहोत। त्यावर विस्तृत वेळ येईल त्यावेळेला मी निश्चितपणे बोलेन। अनेक कार्यकर्त्यांवर ॲट्रॉसिटी, आमचे शिर्के म्हणून राज्य शिक्षक बँकेमध्ये एक पदाधिकारी आहे त्याच्यावरती ॲट्रॉसिटी, या ठिकाणी माझ्या मागे आमचे कोरेगावचे कार्यकर्ते बसलेले आहेत। निवडणुकीपुरता तेवढ्यापुरता विषय असतो, आज एक केस उद्या एक केस परवा एक केस, 25 दिवस जामीन मिळू नये म्हणून प्रयत्न खालच्या खाली काही उद्या, पण वरतून गृहमंत्र्यांकडून त्या ठिकाणी फोन येतात, गृहमंत्र्यांकडून सूचना येतात, या अशा प्रकारचं राजकारण आपल्याला थांबवण्यासाठी आपला निर्णय आहे। एवढंच लक्षात घेऊन आपण सर्वांनी कामाला लागायचंय, आता मात्र कमी पडू नका। निर्णय घ्यायला तुम्ही सर्वजण कारणीभूत होता, आता कमी पडू नका, एवढीच विनंती करतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो।